शीतल जानवे खराडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न झाली. पाहूयात ही बातमी. जावी तालुक्यातील मेढा कुडाळ येथील पोलीस ठाण्यामार्फत रमजानच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शीतल जानवे खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, हवालदार इम्रान मेटकरी, पद्मसेन घोरपडे, हवालदार उदय शिंदे, हवालदार रफिक शेख, स्नेहल गाडगे यांसह मुस्लिम समाजाचे अध्यक्ष साबीर पठाण, समीर अतार, पत्रकार वसीम शेख, समीर डांगे, नासिर डांगे, सलीम डांगे, राजूभाई शेख, अल्ताफ अतार, शब्बीरभाई शेख, आलम डांगे, मजीद पटेल, शोएब पठाण, मोहसिन शेख, जुबेर शेख आदी मुस्लिम बांधव यांसह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर शीतल जानवे यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. मागील 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्व सार्वजनिक सण उत्सव व कार्यक्रमांवर प्रतिबंध होता, परंतु यावर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व नियम शिथिल झाल्यामुळे मेढा कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी DYSP डॉक्टर शीतल सानवे खराडे म्हणाले, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर शीतल मॅडम यांनी ज्या पद्धतीने देशसेवा करत आहोत त्याच पद्धतीने सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या मुलीला शिक्षण देऊन त्यांना उच्च पदावर अधिकारी बनवून आपल्या देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. सोशल मीडियाचा वापर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी हाजी अजीज मुजावर यांनी केले आहे. त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सांगितलं होतं इफ्तारीचं आपल्याला नियोजन करायचं आहे, त्या पद्धतीनं अमोनी या ठिकाणी माळेसाहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, ज्याला वसीमबाईंनी खूप उचलून पण धरला हा विषय. आणि आज प्रत्यक्षात मलाही माझ्या पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं ही इफ्तारी तुमच्यासोबत आयोजित किंवा एन्जॉय करता आली त्याचं क्रेडिट सर्व तुम्हा सर्वांना आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देते. एक सांगायचं विद्या यांच्या चाचांच्या बोलण्यामध्ये असं आलं की आत्ता तणावपूर्ण वातावरण आहे बाहेर आणि त्या अनुषंगाने आपला भाईचारा राहणं खूप गरजेचं आहे. आपला ऑलरेडी भाईचारा आहे, त्याच्यात केसाचं पण अंतर नाही आहे मुळात. कारण मला मगाशी बोलताना असं झालं की प्रत्येकाची देव ही मानण्याची भावना फार भिन्न आहे. पाऊस सगळीकडेच पडतो, मी म्हणते माझा देव पाडतो, तुम्ही म्हणता अल्ला पाडता, ख्रिश्चन लोक अजून कोणी, शीख कोण अजून कोणी, प्रत्येकाची फक्त भावना भिन्न आहे पण पाडणारा तो कोणीतरी एकच आहे. फक्त मांडणं आपलं भिन्न भिन्न आहे, व्यक्ती फक्त भिन्न आहे आणि त्याच्या त्या भावना भिन्न आहे, एवढाच तो काही तो फरक आहे. त्यामुळं आपला भाईचारा पूर्वीही होता, आत्ताही आहे आणि ह्याच्या पुढंही तो निरंतर राहणार आहे. फक्त आपण कुणाची संधी होणार नाही ह्याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. माझा अर्थ कळतोय तुम्हाला सगळ्यांना बोलताना? आपली कुणालाही आपल्याला संधी म्हणून वापरू द्यायचं नाही, एवढंच एक पथ्य आपल्याला यामध्ये पाळायचं आहे. बाकी काही आपल्या भिंतीला भिंत आहे, आपल्या एकमेकांच्या आड्यावर अडकण आहे, रोज उठून एकत्र राहतो, उठतो, बसतो, दुःख सुख सगळे आपण एन्जॉय करतो आणि ते तसंच राहणार आहे. रमजानच्या या महत्त्वाच्या दिवसात, या महत्त्वाच्या पवित्र महिन्यात आज तुमच्यासोबत मला इफ्तारी करायला मिळाली, खूप आनंद आहे. आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. रमजान 3 तारखेला आहे, होपसो 2 तारखेला किंवा 3 तारखेला आपल्या चार दर्शनावर असणार आहे, पण तो 3 तारखेला मोस्ट प्रोबेबली होणार आहे 100%. इथं उपस्थित सर्वांना पुन्हा पुन्हा माझ्या उपविभागातर्फे, माझ्या बाईचं मेढा पोलीस स्टेशनतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून एक माझं आव्हान आहे, मुलींना खूप सारं शिकवा. मुली एक मुलगी शिकली की अखंड कुटुंब, दोन्हीकडचं कुटुंब ती उद्धारते. आणि त्यामुळं आता खूप प्रमाण वाढलेलं आहे. माझ्याबरोबर बरेचसे ऑफिसर आहेत ज्याच्यामध्ये, कारण आपल्याकडे मुलींना शिकवण्याचं थोडं प्रमाण अगदी थोडं कमी आहे. बरोबर ना? ते थोडं वाढवा, त्यांच्यात पण खूप पोटेन्शियल आहे, खूप कपॅसिटी आहे. तुमच्यासारखे लोकच त्यांना पुढे येऊ शकतात. आज तुम्ही सगळे आहात किंवा माझे घरचे पुरुष मंडळी होते, आई वडील बाबा कोणी पाहू, त्यांच्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभी आहे. हे क्रेडिट तुम्हा सगळ्यांनाच आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते वसीम भाई, चाचा आणि उपस्थित. बुलाने कौन से घड़ी में कौन से पंडित को कहाँ से किधर बुलाना आ जाएगा, लेकिन इसके बाद भी
हमारे मोहब्बत के काफी हर साल आते हैं, ये साल हमारे मिट्टी साहब के और हमारे वसीम भाई नादिर भाई इनकी मेहनत से आज यहाँ पर तशरीफ लाए हैं, तो मैं उनका इस्तकबाल करता हूँ। हर देखे साहेब पुढे पुढे या जरा पुढे। त्याचे फोटो निघाल ओके फोटो ले रहे सर। आणि त्याचे स्फोट होतो आणि त्याच्यावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतो। हा तेढ का निर्माण होतो याचं बारकाईने लक्ष करत नाही। माणसं काय करतात, फक्त कार्यवाळाचं काम करतात आणि निर्माण बघतात, हे नकोय। आपल्याला या गोष्टीच्या दोन्ही समाजाचे संबंध न खराब होता त्याच्यात सामाजिक बांधलकी राहिली पाहिजे, एकमेकांच्या देवाला घेणं झाली पाहिजे, कळा भेट झाली पाहिजे। तुम्ही त्यांच्या दिवाळीमध्ये गेला पाहिजे, तुम्ही रमजानला शिरकुमा गेला आमच्या घरी आला पाहिजे, हा खरा भाईचारा आहे आमच्याकडे। आणि असं झालं तर ह्याच्यात कुठं गालबोट लागायला काही संबंध येणार नाही। आणि आपण आपापल्या घरीने सगळी दिवाळी असो दसरा असो, तर आमच्याकडे परवा तक्रार आहे यात्रेला आमच्या मुस्लिम समाजाने तुम्हाला सांगतो आम्ही म्हणणं, थंड पाण्याचे 10,000 घेऊन दिवसभर लोकांना पाणी भाविकांना म्हणजे आमच्यावर तसं काही नाही, पण काही समाज कर्तृत्व करणारे लोक असतात आणि ते वातावरण बिघडवण्याचं काम करतात। हे वातावरण न बिघडवता याचं आपण बारकाईने लक्ष घेऊन काय अडचण असेल त्वरित पोलिसांना सांगून त्या गोष्टीत आळा घालून आपण आपलं काम करायचे आणि आपण त्या मंदिरात जास्त पडायचं नाही। आपण आपलं चांगली चांगली कामात पटेल करून आपल्या घरी राहून सुखरूप राहा, निरोगी राहा, स्वच्छ राहा, आनंदी राहा। जय जय महाराष्ट्र।